तुम्हाला काय विचारणार त्याच्याबद्दल? विचार तुम्ही कार्यक्रमचा काय? आमचं देव आलेले आहेत, यांचं कसं काय? थोडं उजेड आता व्यवस्थित होतील का बोलते? आमचा आता हे तू तिकडे फिरला घरात परिवार देवस्थानामध्ये दोन कानवीचे एक शराय एक पितृ दोन खंडोबा अशी ताक होती जे तुमच्या गोत्रा देत नाही ते तुमच्या दयावरात ठेवले होते. बरोबर आहे. आम्हाला तुला काय माहीतच नाही तुम्ही आलं त्याच्यापासून तुम्हाला त्रास होत होता. शिवाय पूर्वीपासून त्या तुमच्या लाकडावरचा देव त्याला फक्त फळ देत त्याचा तुम्हाला काही त्रास नाही. तुमचं आता पुरेपूर देवस्थान बनू रा. तुमची गावदेवी दोघीजणीच्या अंगात केली खरं तिथं अभिषेक केला म्हणजे तुला जागृत केली म्हणून तिने शिवार उघडला. तुमची महिषासूर मर्दिनी तुळजाभवानी याच्या अगोदर तुम्ही कधी तुळजापूरला गेले नव्हते? माहीत असल्यामुळे सांगितलं ना म्हणतं काय म्हणत ती आसनावर बसली दोन जणांचे अंगात सज्जा झाला. तुमच्या साती असणार राहती चौकी तुमचं देव शाकाहारी आहेत. तुम्हाला कोणता बळी द्यायचा नाही. पुरणपोळीचा निवेद तुमचा खंडोबा तुमचा भैरवनाथ आणि तुमचा उभा शिपाई पंचमुखी पंच धातूचा कानवी चेरोबा स्थानावर बसला बघा कसा असतो. समोर बसला म्हणून तुमचा वारा आनंदाने खेळला. काशीचा काल भैरवनाथ पूर्वी आपला भैरवनाथ होता त्याच्या खाली नाग नव्हता आता तुमचा पुरेपूर भैरवनाथ. काशीवरून देव धावत आला करत परिवारामध्ये तुमचा कृष्ण तुमचा गणपती तुमचा घाटा आणि काटा हा तुमचं देवस्थान तुमचं आसन शिवणीचा. बरोबर. तुम्हाला वनभोजन करायचं आहे लक्षात घ्या. आपलं वनभोजन करा देव देवाने सांगितलेले वचन द्या वचन. एका महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला वनभोजन करायला लागेल. एका महिन्याच्या खंडोबाच्या वाऱ्याला रविवारचा उपवास भैरवनाथाच्या वाऱ्याला सोमवारचा उपवास चेरोबाला पण रविवारचा आलेल्या देवीला मंगळवार शुक्रवार पौर्णिमे चतुर्थीला तुम्ही आरती करा. पौर्णिमेला पुरणपोळीचा निवेद आणि चतुर्थीला मोदकांचा निवेद. तुमचं देव लाख लाख खिळखिळ दिसते अजून त्या आरती तुम्ही चालू ठेवा. तुमच्या देवाला जापुरा होता ते बनवून दिलं. याच्याखाली ते देवस्थान आहे ते त्याचा तुम्हाला काही त्रास नाही म्हणून मी तो दगड गोटा त्याच्यावर ठेवला आता एवढे आहेत म्हणून तिथे गेलो होतो मी. ती सर्वांच्या मनात भीती येते. काय नाही त्याला पळ द्यायचा फक्त. तो बैलावर आलेला आहे तुम्हाला माहिती नसेल कोणाला? नाही कोणाला. त्या गावामधून बैल आणले त्या बैला तो आलेला आहे तो त्याला तिथं मानलाय पण त्याचा त्रास नाही. पण त्याच्या नावाने वेगळा फोल द्यावा लागेल का? त्याला एक फोल द्यायचं आहे तिथे यांना पुरणपोळीचा निवेद द्या. तुमचं कार्य आनंदाचं झालेलं आहे. काळा वस्त्र तुम्हाला घालायचं नाही. काळा कपडा काळा दोरा ना मुरदार तुम्हाला घालायचं लक्षात ठेवा. जर कोणी खाल्लं तर त्याला त्रास झाला तर त्याची जिम्मेदारी नाही. काय सांगायला पाहिजे? बंद झाला.
शिवाच्या बाहेर गावाच्या शिव वन भोजनाला तुम्हाला 26 निवेद ठेवायचे. किती? 26. 26 निवेद जे तुम्ही बनवाल गोड काय त्याचे 26 निवेद ठेवायचे. गोड वर्तुळच साडवायचं. त्याच्यावर स्वस्तिक काढायचं, रांगोळी काढायची. जे का अन्न बनवाल त्याचे 26 निवेद ठेवायचे. 9 ग्रहांना, 4 दिशांना, सूर्य चंद्र, कुत्रा गाय, कुलदैवत, मारुती, 5 फुलझाडे, 8 रुक्मी, 26 निवेद ठेवा. तिथेशी ठेवून देऊ ना, जागा चालू. तिथे निवेद ठेवायचा, अगरबत्ती लावायची, हार घालायचा, फुलं व्हायची, कपूर पेटवायचा, हळद कुंकू व्हायची, दर्शन घ्यायचा, गोल राऊंड मारून मग घ्यावं. ते निवेद तिथे ठेवायचा. उरलेलं जेवण परत आणायचं नाही घरी. लक्षात आहे का? आज तुमचा कार्यक्रम तुमच्या मनासारखा झाला. सर्वांनी बोला मनासारखा. एवढ्या दिवस तुम्ही शोधत होते कसा होईल कसा नाही, वेगवेगळ्या शंका मनात. बरोबर देवा, म्हणजे दोन्हीला तो फेल गेला होता ना. गाडी पण आपली ब्रेकडाऊन झाली. वेद चालू झाली. सूर्यग्रहणाच्या आतमध्ये देव घरात आले. बरोबर का नाही? बरोबर, बरोबर आहे, बरोबर आहे. प्रवासात कोणाला त्रास झाला नाही? अजिबात नाही. सर्वांना घरपात देवाने घेऊन व्यवस्थित घेऊन व्यवस्थित आलो. त्यांचे वेद चालू होते म्हणून तिथपर्यंत तिथेच थांबवले. येणारा मेकॅनिकलला पण ते दिसलं नाही कुठे येत ते. पुढे गेला, पुढून परत रिटर्न आला. बरोबर. फोन करायची सुद्धा त्यांना बुद्धी दिली नाही. नाही दिली. कारण वेद चालू झाले म्हणून त्यांना तिथेच थांबवलं. त्यांना माझ्या कार्य लग्न सैन्य राया.
तू बसून राहिला तू अगोदर Thank you.
आवाज आता.